बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत, अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही। याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही। सर्वांनाच दुःखे असतात, दुःख संकटे एकामागून एक येतच राहतील, तर मन खट्टू होतं। आपल्या वाट्याला एवढी दुःखे का? इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात। पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची ही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे। आपले स्वामी इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींनाही वाटत असते। अशा वेळी ते नामस्वरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात। म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही। हेच स्वामी विचारधारणांच्या दृष्टांतून आपल्याला जाणून घ्यायचे आहे। दुःख संकट असतीलच तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते। आणि म्हणूनच श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, ब्रह्म भोवऱ्यात अडली नौका कधी ना बुडली, धरुणी सुकाणू हाती बसलेत स्वामी राया। धन्यवाद श्री स्वामी समर्थ। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत, अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही। याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही। सर्वांनाच दुःखे असतात, दुःख संकटे एकामागून एक येतच राहतील, तर मन खट्टू होतं। आपल्या वाट्याला एवढी दुःखे का? इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात। पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची ही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे। आपले स्वामी इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींनाही वाटत असते। अशा वेळी ते नामस्वरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात। म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही। हेच स्वामी विचारधारणांच्या दृष्टांतून आपल्याला जाणून घ्यायचे आहे। दुःख संकट असतीलच तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते। आणि म्हणूनच श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, ब्रह्म भोवऱ्यात अडली नौका कधी ना बुडली, धरुणी सुकाणू हाती बसलेत स्वामी राया। धन्यवाद श्री स्वामी समर्थ।